गुड इवनिंग एवरीबॉडी एंड थैंक यू फॉर ऑल योर विशेस एंड कॉम्प्लीमेंट्स. बूस्टिंग आवर रिलैक्सेशन, एक्टिवेटिंग आवर रिलैक्सेशन रिस्पॉन्स टू बूस्ट आवर इम्युनिटी हा आजचा विषय आहे. ऍक्च्युली इम्युनिटी वरती आपण ह्याच्या आधी व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये एनर्जी मेडिसिनच्या माध्यमातून आपण इम्युनिटी कशी बूस्ट करायची याच्यावरती मी सांगितलेले आहेत काही एक्सरसाइजेस. पण आज जे आपण समजून घेणार आहे हे खूप महत्वाचं आहे, कारण आज आपण ज्या अवस्थेत घेरले गेलो आहोत, ओके, कोरोनाचे पेशंट, कोरोनाचं इन्फेक्शन हे आपल्या इतक्या जवळ आलेलं आहे आणि सगळेजण आपण, काही जण आपल्या घरातले इन्फेक्टेड आहेत, काही तर आपल्यातले असे आहेत जे ऑलरेडी इन्फेक्ट झालेले आहेत, त्याच्यातनं रिकवर झाले. सो ह्या पॉइंटला आपल्याला ह्या काही गोष्टी कळणं खूप गरजेचं आहे. दिस इज द नीड ऑफ द आर. आज वेगळ्याही विषयावरती आपण बोलू शकलो असतो, पण काहीतरी नवीन शिकवण्यापेक्षा आत्ता जी ऍक्च्युअली परिस्थिती आपण सगळे फेस करतोय, आपण सगळेजण या अवस्थेतनं जातोय आणि हे इतकं आपल्या जवळ आलेलं आहे आता, सो अशा पॉइंटला आपण हे सगळं कसं हँडल करायचं हे कळणं आपल्याला आज खूप गरजेचं आहे. सो इम्युनिटी, आज आपण जर बघितलं तर सगळीकडे इम्युनिटी बुस्टिंग वरती औषधं, इम्युनिटी बुस्टिंग वरचे काढे, इम्युनिटी बुस्टिंग वरच्या रेसिपीज असं सगळं यायला लागलंय. सो इम्युनिटी बेसिकली आपल्या शरीराचा एक असा मेकॅनिझम आहे जो आपली, इट्स अ इनेट मेकॅनिझम जो आपल्या शरीराला सुरक्षित ठेवतो एक्सटर्नल इन्वेडर्स पासून, मग तो व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, फॉरेन मटेरियल असेल. सो बॉडीची एक अशी मेकॅनिझम ऍक्टिवेट होते की ती ऑन इट्स ओन त्या एक्सटर्नल फॅक्टरला बाहेर काढते सिस्टीममधनं आणि आपली बॉडी हार्मनीमध्ये आणि हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करते. आपण कुठून विकत आणून इम्युनिटी निर्माण नाही करू शकत सिस्टीममध्ये, हा आपला इनेट बॉडीचा मेकॅनिझम आहे. आपण फक्त ती मेंटेन करू शकतो किंवा ती बूस्ट करू शकतो. सो आपण ती मेंटेन किंवा बूस्ट कशी करू शकतो, एकतर आपण जे खातो याच्यातनं जे पोषण द्रव्य आपल्याला मिळतात या पोषण द्रव्यातून ही इम्युनिटी सिस्टम जी आहे आपली ही स्ट्रेंथन होते. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. सो अचानकपणे तुम्ही जर वर्कआउट करायला लागला तर कदाचित तुमची बॉडी थोडीशी आजारी पडेल, कारण त्याला सवय नाही आहे. सो वेन यू वर्कआउट देर इज अ लॉट ऑफ रिपेअर, देर इज वेअर अँड टेअर ऑफ युअर मसल्स, देर इज क्रिएशन ऑफ एंडॉर्फिन्स इन युअर ब्रेन, देर इज फ्रेशनेस ऑफ एनर्जी दॅट क्रिएट्स इन द बॉडी, दॅट इज स्ट्रेंथ दॅट गेट्स क्रिएटेड इन द बॉडी, जी मदत करते तुमच्या बॉडीची स्ट्रेंथ आणि लॉन्जिव्हिटी वाढवण्यासाठी. सो एक्सरसाइज हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर सप्लिमेंट्स, कारण आपण जे खातो ह्याच्यातून खरंच आपल्या शरीराला जे पोषण द्रव्य मिळायला पाहिजेत त्या अमाऊंटमध्ये ती मिळत नाही, कारण आपण तेवढा पालक, तेवढं आयर्न, तेवढं झिंक, तेवढं व्हिटॅमिन सी नाही खाऊ शकत. सो एका पॉइंटला कुठेतरी आपल्याला सप्लिमेंट्सची गरज लागतेच. पण ह्या सगळ्यावरती सांगणारे आणि आपल्या 6 महिने जेव्हा आपण घरात होत ना आपल्याकडे या सगळ्याचा खूप खजिना आहे की इम्युनिटी कशी वाढवायची, एक्सरसाइजेस नेमकं काय करायचे, ब्रीदिंग एक्सरसाइजेस काय करायचे, लंगची कपॅसिटी कशी वाढवायची, सप्लिमेंट व्हिटॅमिन सी कुठलं खायचं, कुठल्या कंपनीचं खायचं, कसं खायचं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. चौथा फॅक्टर जो आहे ना हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण तो जर आपण मॅनेज केला नाही ना तर हे पहिले 3 फॅक्टर्सनी जर तुम्ही तुमची इम्युनिटी मॅनेज करत असाल तर हे तिन्ही वेस्ट होणार आहेत. आणि चौथा फॅक्टर आहे मॅनेजिंग युअर स्ट्रेस, कारण ज्या वेळेला बॉडी तुमची स्ट्रेसमध्ये असते, एन्झायटीमध्ये असते, त्यावेळेला बॉडी फक्त फाईट, फ्लाईट आणि फ्रीज याच रिस्पॉन्सेसवरती ऍक्टिवेटेड असते. आपल्या आपली जी सिस्टम आहे ब्रेनची, याच्यामध्ये आपल्या 2 सिम्पथेटिक सिस्टम्स आहेत, ओके. सो दोन, एक वन इज द पॅरासिम्पथेटिक सिस्टम अँड वन इज द सिम्पथेटिक सिस्टम ऑफ द ब्रेन. पॅरासिम्पथेटिक सिस्टम एक अशी सिस्टम आहे जी तुमच्या बॉडीला रिपेअर करते, रिलॅक्स करते, काम ठेवते आणि सगळं जे न्यूट्रिशन, चर्निंगचं जे काम आहे सगळं, हे सगळं या रिपेअर प्रोसेसमध्ये होतं. आणि जी सिम्पथेटिक नर्वस सिस्टम आहे आपली, या प्रोसेसमध्ये बॉडी सतत तुम्हाला अग्रेसिव्ह ठेवते, रेडी ठेवते टू प्रोटेक्ट इट सेल्फ फ्रॉम सम फिअर, सम डेंजर विच इज देअर. मग हे डेंजर खरं असू दे किंवा काल्पनिक स्वरूपाचं असू दे, ओके. सो आपण नॉर्मली जेव्हा
हा स्ट्रेस अक्युम्युलेट करतो आणि तो स्ट्रेस कुठल्याही फॉर्म मध्ये असू शकतो, तो भीतीच्या फॉर्म मध्ये असू शकतो, तो एंग्झायटीच्या फॉर्म मध्ये असू शकतो। ज्या ज्या वेळेला तुम्ही भीती, एंग्झायटी आणि स्ट्रेस प्रोसेस करताय, युअर बॉडी इज व्हायब्रेटिंग अँड लिव्हिंग ऑन अ स्ट्रेस रिस्पॉन्स। ती फक्त फाईट, फ्लाईट आणि फ्रीज याच मोडवरती जगत असते। मग त्याला कॉम्बॅट करायला जे एग्रेशन लागतं, जी एनर्जी लागते, जी स्ट्रेंथ लागते, ही कुठली स्ट्रेंथ युटिलाइज करतं ते? ती अशी स्ट्रेंथ युटिलाइज करतं जी तुमच्या बॉडीनी त्याच्या रिपेअर स्टेटमध्ये क्रिएट केलेली असते। साधी गोष्ट आहे, मी खूप लोकांना जेव्हा सांगते की अरे थोडं एक्सरसाइज करा, थोडंसं बॉडीला कीप इट ऍक्टिव्ह, तर बरेच लोक मला सांगतात की नाही ऍक्च्युली ना आमचं कामच असं आहे की जिथे आम्हाला खूप फिजिकल वर्क करावं लागतं, आम्ही तेवढं चालतो कारण आम्हाला ऑफिसला चालत जावं लागतं, चालत यावं लागतं। दिस इज नॉट क्रिएटिंग स्ट्रेंथ, दिस इज युटिलिटी ऑफ स्ट्रेंथ। स्ट्रेंथ क्रिएशन इज अ डिफरंट प्रोसेस। ज्या वेळेला तुम्ही एक्सरसाइज करता, यू आर बिल्डिंग स्ट्रेंथ। वाय आर यू बिल्डिंग स्ट्रेंथ? की ज्या वेळेला त्याची युटिलिटी आपल्याला करावी लागेल, त्यावेळेला आपल्याला ती स्ट्रेंथ गरजेची आहे, म्हणून आपण स्ट्रेंथ बिल्ड करत असतो। इन द सेम वे आपल्या बॉडीला जे सगळं एग्रेशन पाहिजे आहे टू फाइट एनी काइंड ऑफ अ व्हायरस, एनी काइंड ऑफ एन एक्सटर्नल इन्वेडर, मेंटली, फिजिकली और ऍट युअर सेल्युलर लेवल, याची शक्ती जी आहे ही तुमच्या रिलॅक्सेशन मोड मध्येच क्रिएट होऊ शकते। म्हणून तुम्ही कितीही काढे प्यायले, कितीही विटॅमिन सी खाल्लं, कितीही श्वासाचे एक्सरसाइज केले, तुम्ही जर स्ट्रेस कंट्रोल केला नाही तुमचा, तर या सगळ्याला जेवढं या सगळ्याचा बेनिफिट तुम्हाला मिळायला पाहिजे तो मिळू शकणार नाही आहे। कारण तुम्ही कॉन्स्टंटली अशा मोडवरती आहात की जिथे तुम्ही तुमच्या अंगी काहीही लागू देत नाही। म्हणून स्ट्रेसमध्ये बघा ना, आपलं डायजेशन बिघडतं, आपल्याला पचत नाही, साध्या साध्या गोष्टी खाल्लेल्या आपल्याला पचत नाही, सतत पॅल्पिटेशन्स होत असतात, हातापायाला घाम येत असतो, सतत मूड स्विंग्स होत असतात, स्टेबल नसतो आपण कधीच, कारण आपली बॉडी रिपेअरकडे किंवा रिलॅक्सेशन मोडकडे फोकसच करू शकत नाही। तुम्ही म्हणाल की आत्ता आजूबाजूला एवढी सगळी परिस्थिती सुरू असताना रिलॅक्स करायचं कसं? हा रिलॅक्स करायचं कसं हेच आज आपण बघणार आहे। कारण हा रिलॅक्सेशन रिस्पॉन्स आपल्या ब्रेनचा, आपल्या बॉडीचा ऍक्टिव्हेट होणं खूप गरजेचं आहे ह्या पॉईंटसाठी। तर आपल्याला जी काही परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे, ही आपल्याला पॅथॉलॉजिकली, इमोशनली, एनर्जेटिकली फाईट करता येईल। तुम्ही जर ड्रेन झालात इमोशनली, तर तुम्ही या सगळ्या परिस्थितीला फाईट करण्याऐवजी बळी पडणार। दॅट इज वाय ऍक्टिव्हेटिंग आर बॉडीज रिलॅक्सेशन मोड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण दॅट इज द ओनली टाइम वेन युअर बॉडी विल बिल्ड सेल्युलर स्ट्रेंथ, जी स्ट्रेंथ तुम्हाला मग ऍक्च्युअल ऍक्शन जेव्हा येईल लाईफमध्ये तेव्हा उपयोगी पडणार आहे। सो ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये आज आपण दोन एक्सरसाइजेस शिकणार आहे। इम्युनिटी बूस्ट करण्याचे जे एनर्जेटिक एक्सरसाइजेस आहेत, याचा व्हिडिओ हे सेशन झाल्यानंतर आम्ही अपलोड करणारच आहोत। तो व्हिडिओ इंग्लिशमध्ये आहे, पण इंग्लिशचा व्हिडिओ का अपलोड करतोय तर मराठीतला जो व्हिडिओ आहे ना, ते दोन वेगवेगळे व्हिडिओ आहेत। सो त्याच्याऐवजी एकच व्हिडिओ आहे, तुम्हाला काहीच करायचं नाहीये, मी जसे एक्सरसाइजेस करते माझ्या पाठोपाठ तुम्हाला फक्त ते फॉलो करायचे। सो ते एक्सरसाइजेस आणि आज जे आपण ब्रीदिंग शिकणार आहे आणि जे टॅपिंग शिकणार आहे आपलं रिलॅक्सेशन रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी, हे आपल्याला करायचं आहे। आणि आज ही आपली गरज आहे, आपला आळस कदाचित आपल्याला खूप महागात पडू शकतो। सो बाकीच्या एरवीला तुम्ही टॅपिंग करत नसाल किंवा हे सगळं ऐकून अशी खूप लोक असतात जे म्हणतात खूप छान वाटलं, आम्ही करणार आहे, पण त्यांना ती प्रेरणाच होत नाही दुसऱ्या दिवशीपासून करण्यासाठी। आळमटाळम करायची ही वेळ नाही, वी कॅनॉट अफोर्ड राईट नाव। ओके, मी घाबरवत नाहीये, मी अवेअर करते। सो वी नीड टू ऍक्टिव्हेट आर बॉडीज मॅक्सिमम कपॅसिटी ऑफ हिलिंग, आणि स्ट्रेसमध्ये हिलिंग होऊ शकत नाही, कारण परत तुमची बॉडी मग स्ट्रेस मोडला ऑपरेट करते,
ती रिपेअर मोडला ऑपरेट करत नाही. हिलिंग व्हावं असेल तर बॉडीला रिपेअर मोडमध्ये असलं पाहिजे की नाही. सो दॅट इज वाय वी नीड टू चेंज दिस कॉन्शियसली. मला माहिती आहे आज आजूबाजूला अशी परिस्थिती आहे की इझिली आपल्याला चांगलं वाटणार नाहीये, इझिली आपल्याला आनंद होईल असं काही घडत नाहीये फारसं आजूबाजूला. मग आपल्याला तो कॉन्शियस प्रयत्न केला पाहिजे, कारण जर सर्व्हाइव्ह व्हायचं असेल ह्याच्यातनं तर आपल्याला आपली बॉडी आपली एनर्जी चांगली ठेवणं गरजेचं आहे. तर आपण या सगळ्यामध्ये अलगद तरुण निघू. ओके, सो ब्रीदिंग आणि टॅपिंगचा एक्सरसाइज करण्याआधी थोडंसं मला या सगळ्या जी परिस्थिती आहे ह्याच्याबद्दल बोलायचंय. मला कोणीतरी मेसेज केला होता एक 4 दिवसापूर्वी, आणि जेव्हा हा टॉपिक एअर झाला त्यावेळेला मला कोणाचतरी मेसेज आला की आपण इतक्या महिन्यांपासून कोरोनावरती टॅपिंग करतोय, पण त्याचा प्रादुर्भाव कमी व्हायच्या ऐवजी तो वाढतच चाललाय. म्हणजे रोज केसेस वाढत आहेत, ऍक्टिव्ह केसेस इंडियामध्ये 80,000 का 90, आय डोंट फॉलो न्यूज त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली आकडा माहित नाहीये. सो एवढे आहेत मग हे असं का? आता लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला टॅपिंग करतो किंवा कुठलीही सेल्फ हिलिंग थेरपी वापरतो, बाहेर काय घडतंय हा बोनस इफेक्ट आहे. आपला मेन पर्पज आहे की माझ्या आतमध्ये त्या गोष्टीबद्दलचं जो काही उद्रेक आहे, त्याची जी काही भीती आहे, जी काही नेगेटिव्हिटी आहे, ही किती कमी होते, माझी फ्रिक्वेन्सी माझ्या बॉडीची केपेबिलिटी किती चेंज होते, हा त्याचा मेन पर्पज आहे. बाहेर काय घडतं हा बोनस रिस्पॉन्स म्हणूया आपण. आणि थोडंसं आपण या सगळ्या कोविडच्या परिस्थितीला समजून घेऊया. हा जो व्हायरसचा आउटब्रेक आहे ज्याच्यामुळे करोना घडतो, सो दिस इज सार्स कोव्ह 2, ज्याच्यामुळे ज्याचे सिम्पटम्स ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला आपण त्याला करोना किंवा कोविड-19 असं म्हणतो. आता मी जे आज तुम्हाला सांगणार आहे हे माझं मत नाहीये, हे जगातले जे व्हायरॉलॉजिस्ट आहेत ज्यांनी BBC वरती किंवा डिस्कवरीवरती डॉक्युमेंटरीज बनवून याच्याबद्दल सांगितलंय, त्यांचं अंडरस्टँडिंग या सगळ्याबद्दलचं मी तुम्हाला सांगते. कारण हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला एक्झॅक्टली कळेल की काय परिस्थिती चालली आहे आणि याच्यामधून ऍक्च्युली आपण स्वतःला कसं वाचवू शकतो. सो ज्या वेळेला कुठल्याही नवीन व्हायरसचा आउटब्रेक होतो, आता खूप व्हिडिओज आहेत जे सांगतायत की हा कोरोना व्हायरस नवीन नाही आहे, पण हा याचा जो एक्सप्रेशनचा टाईप आहे तो ह्याच्या आधी कधीच बघितलेला नाही आहे, त्याच्यामुळे याच्यासाठी कुठलंही औषध नाही आहे किंवा अजून त्याच्याकरता वॅक्सिन आलेलं नाही आहे. सो हा जो टाईप आहे या व्हायरसचा हा नवीन आहे. सो ज्या वेळेला कधीही असा एक व्हायरस, नवीन व्हायरस त्याचा उद्रेक होतो, तो कधी जातो किंवा तो कधी सबसाइड होतो, ज्या वेळेला 70% ऑफ द पॉप्युलेशन गेट्स अफेक्टेड विथ द व्हायरस अँड देन अ हर्ड इम्युनिटी गेट्स क्रिएटेड, त्यानंतर त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याची जी ऍक्टिव्ह स्टेट आहे ही डिक्लाईन झालेली आपल्याला दिसते. हे सगळ्या नवीन व्हायरसेसच्या बाबतीत घडतं, किंवा जोपर्यंत त्या व्हायरसचा कुठला तरी त्याचं वॅक्सिन किंवा त्याला क्युअर करणारं औषध येत नाही. आता वॅक्सिन म्हणजे पण काय? वॅक्सिन इज अन इनऍक्टिवेटेड फॉर्म ऑफ द सेम व्हायरस. सो हे काय इंजेक्ट केलं जातं आपल्याला? आपण जर बघितलं तर लहान मुलांना चिकन पॉक्सचे, स्मॉल पॉक्सचे, पोलिओचे इंजेक्शन वॅक्सिन्स दिले जातात. हे याच्यासाठी दिले जातात, इट्स अ स्मॉल फॉर्म ऑफ अन इनऍक्टिवेटेड व्हायरस इटसेल्फ. की बॉडी करता ज्या वेळेला मोठा ऍक्टिवेटेड व्हायरस वातावरणामध्ये असेल आणि त्याचा इम्पॅक्ट बॉडीवरती होईल, त्यावेळेला तो व्हायरस बॉडीसाठी नवीन नाहीये. वॅक्सिनच्या फॉर्ममधून जेव्हा आपण तो व्हायरस ऑलरेडी इंजेक्ट केलेला आहे, त्याच्यासाठी बॉडीनी ऑलरेडी इम्युनिटी तयार केली. सो अशा वेळेला ज्या वेळेला ऍक्टिव्ह व्हायरस बॉडीला अफेक्ट करतो, बॉडीला त्याला काउंटर करणं खूप सोपं जातं. सो ज्या वेळेला हा नवीन व्हायरस असं, आता हे जे काही व्हायरॉलॉजिस्ट सांगतात किंवा या लेवलची जी माणसं आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. सो 70% ऑफ द पॉप्युलेशन वेन इट विल गेट अफेक्टेड विथ दिस, ह्याचं ऑटोमॅटिकली डिक्लाईन होईल, कारण मग त्याची इम्युनिटी ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीमध्ये येणार आहे. ओके, हा टॉपिक ज्या वेळेला एअर झाला त्यावेळेला मला खूप लोकांनी डॉक्टर बिश्वरूप रॉय चौधरीचे व्हिडिओ पाठवले, मला नका पाठवू, आय फॉलो हिम, आय नो व्हॉट ही इज टॉकिंग अबाउट. सो ठीक आहे, कसं हे सगळं स्कॅम आहे वगैरे, गव्हर्नमेंट कसं स्कॅम करतं याच्याकडे आपण नको लक्ष द्यायला. ओके, असं प्रत्येक योजनेत काहीतरी असतंच. ओके, आपला पर्पज हा आहे की आपल्या आजूबाजूला लोक आजारी पडतायत,
त्यांना त्रास होतोय. आपल्या वाचनात किंवा आपल्या ऐकिवात अशा बातम्या येत आहेत की जिथे कोविडमुळे लोकांचा मृत्यू झालेला आहे. सो हॉस्पिटल्स पैसे काढतायत, गव्हर्नमेंट कसं हे करतंय, हा वेगळाच विषय आहे ऑल टुगेदर. लेट्स नॉट डायव्हर्ट द टॉपिक. द टॉपिक इज की या व्हायरसचा आउटब्रेक आहे आणि तो 70% पॉप्युलेशनला जोपर्यंत अफेक्ट करत नाही तोपर्यंत तो डिक्लाईन होणार नाहीये. हे मी का सांगतेय, कारण आपण एकीकडे टॅपिंग करतो या फिअरवरती या सगळ्यावरती आणि कुठेतरी आपण अपेक्षा करतो की अरे उद्या अशी बातमी येईल की ना महाराष्ट्र स्टेट क्लिअर ऑफ करोना, पूर्ण सगळं निल झालेलं आहे आणि सगळं सुरू झालेलं आहे. असं घडणार नाहीये. सो हा शॉक आपल्याला बसला नाही पाहिजे, कारण हा एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. आता आपण ज्या स्पोरॅडिक फेजमध्ये आहोत इथे हे पसरणार आहे आणि अशा लोकांनाही होतोय जे घरात आहेत, कारण सामान घरात येत आहे. सो कितीतरी कंटॅमिनेशन गोष्टी घरामध्ये येत आहे. आता मुद्दा काय माझा किंवा आपल्याला काय समजून घ्यायचं हे घ्या. सो 70% ऑफ द पॉप्युलेशनमध्ये जर होणार असेल तर आपण असं गृहित धरूया की कदाचित आपण त्या 70% येतो. आता ज्या वेळेला यू गेट इन्फेक्टेड विथ द व्हायरस शोज 3 डिफरंट डिस्प्ले कंडिशन्स. ओके, म्हणजे प्रत्येकाला एक सारखा तो व्हायरस त्याच्या बॉडीमध्ये ऍक्ट करत नाही. काही जण असिम्प्टोमॅटिक होतात. असिम्प्टोमॅटिकचा अर्थ काय की अशी माणसं कॅरियर असतात, यांना स्वतःला त्या व्हायरसच्या इम्पॅक्टचं कुठलंही लक्षण नसतं. त्यांना सर्दी नसते किंवा जे काही कोविडचे टिपिकल सिम्प्टम्स आहेत, अंग गळणं, चव जाणं किंवा हे असं त्यांना काहीही होत नाही, घसा बसणं असं त्यांना काहीही होत नाही. दीज आर एसिम्प्टोमॅटिक पीपल. सो यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असल्यामुळे यांच्यामध्ये त्या व्हायरसचं एक्सप्रेशन काहीच नसतं, बट दे आर कॅरियर्स. द सेकंड आर माइल्डली सिम्प्टोमॅटिक, की ज्यांना थोडीशी सर्दी होते, खोकला होतो, थोडंसं श्वास घ्यायला डिफिकल्टी जाते किंवा चव जाते, मग अशा लोकांना काय केलं जातंय, आत्ता दे आर होम क्वारंटाईन, दे आर गिव्हन मेडिसिन्स आणि त्यांच्या मेडिसिन्समधला सगळ्यात महत्वाचा कॉन्टेंट आहे व्हिटॅमिन सी आणि मल्टीव्हिटॅमिन. पुढे काय घडतं, पुढे बॉडीचीच इम्युनिटी ऑन इट्स ओन त्याला हील करते. तिसरी कॅटेगरी विच इज सिव्हिअरली सिम्प्टोमॅटिक, किंवा ज्यांना आपण फुल ब्लोन सिम्प्टम्स करोना पॉझिटिव्ह पेशंट असं म्हणतो, ज्यांचा मेजर सिम्प्टम आहे की त्यांना श्वास घ्यायला मेजरली त्रास होतो. सो आता एकच व्हायरस आहे, मग तीन वेगवेगळं एक्सप्रेशन का? कारण हे तीन वेगवेगळं एक्सप्रेशन त्याचं कशावरती ठरतं, तुमच्या बॉडीच्या इम्युनिटीवरती. सो आपलं या सगळ्याचा पर्पज काय असला पाहिजे की इवन इफ वी गेट अफेक्टेड विथ द व्हायरस, बिकॉज 70% ऑफ द पॉप्युलेशन जेव्हा होणार आहे ठीक आहे, आर पर्पज इज दॅट वी शुड फॉल इन आयदर द असिम्प्टोमॅटिक कॅटेगरी ऑर द माइल्डली सिम्प्टोमॅटिक कॅटेगरी. ओके, हे कधी घडू शकतं, ज्या वेळेला आपल्या बॉडीचा कॉम्बॅट मेकॅनिझम तेवढा स्ट्रॉंग असेल. मग तो कसा स्ट्रॉंग करायचा, व्यवस्थित खाणं पिणं जे काय आहे, आयडियली घरचं, जास्त तेलकट तुपकट, अचानक कुठला तरी एक्सेसिव्ह पदार्थ इन्क्लूड करू नका ज्याची तुमच्या बॉडीला सवय नाही आहे. इटिंग लाईट, इटिंग हेल्दी, इटिंग फ्रेश, मोर ऑफ फ्रूट, मोर ऑफ व्हेजिटेबल्स, दिस एक्सरसाइज. आता खूप लोकांना कंटाळा येतो एक्सरसाइजचा. एक एक्सरसाइजचा फॉर्म आहे ज्याला HIIT असं म्हणतात, विच इज कॉल्ड हिट. तुम्ही जर यूट्यूबवरती किंवा गुगलवरती हे सर्च केलं, इट इज अ व्हेरी व्हेरी शॉर्ट एक्सरसाइज बट व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. इट्स अ 7 मिनिट्स एक्सरसाइज. काय करायचं आहे तुम्हाला, 7 मिनिटाचं घड्याळ लावायचं, म्हणजे तुम्ही स्टॉप वॉच लावता ना तसं 7 मिनिटाचं स्टॉप वॉच लावायचं. 30 सेकंद पळायचं जागेवरती, 30 सेकंद थांबायचं, परत 30 सेकंद उड्या मारायच्या, 30 सेकंद थांबायचं, परत 30 सेकंद तुम्ही जम्पिंग जॅक्स करू शकता किंवा यू कॅन स्पॉट जॉग, 30 सेकंद थांबायचं. अशी 7 मिनिटं करायचे. ज्यांना एक्सरसाइजची सवय नाहीये तुम्ही 7 मिनिटं पूर्ण केलं पाहिजे असं नाही. तुम्ही 30 सेकंद रनिंग, 1 मिनिट रेस्ट, 30 सेकंद रनिंग, 1 मिनिट रेस्ट असं पण करू शकता. बट दिस इज द मोस्ट इझिएस्ट फॉर्म ऑफ एक्सरसाइज विच विल हेल्प यू टू स्ट्रेंथन युअर हार्ट रेट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली रिसायकल
अँड रिज्युविनेट युअर बॉडी. तुमचा ग्रोथ हॉर्मोन वाढतो, एंडॉर्फिन्स लेवल एंडॉर्फिन लेवल सिक्रेशन्स वाढतात, सिरेटोनिन सिक्रेशन्स वाढतात. अँड पण ज्या लोकांना हाय बीपी आहे, एक्सेसिव्ह शुगर आहे, एक्स्ट्रीम हेल्थ कंडिशन्स आहे, अशा लोकांनी करू नका. तुम्ही याच्या आय आय टी वॉकिंग फॉर्ममध्ये करू शकता की 30 सेकंद चालायचं 30 सेकंद रेस्ट, जागेवरती मार्चिंग करा, परत 30 सेकंद चालायचं 30 सेकंद रेस्ट, असं करत करत तुम्ही ते वाढवू शकता. बट दिस इज वन ऑफ द मोस्ट इझिएस्ट, आणि हा एक्सरसाइज करू शकत नाही असं एक्सक्यूज नाही. ओके, टीव्ही बघताना करा, रिया चक्रवर्तीच्या बातम्या युट्यूबवरती ऐकताना करा, 7 मिनिटं काढायचे फक्त. त्याच्यामध्ये जर हार्ट रेट तुम्हाला वाटलं की नाही खूप जास्त होतंय, मला नाही झेपत आहे आता, टेक रेस्ट, टेक रेस्ट, काहीच गडबड नाही. बट दिस इज द इझिएस्ट. मी परत परत सांगते, ह्या पॉइंटला आळस परवडणारा नाहीये. ओके, सो फूड झालं, एक्सरसाइज झालं, सप्लिमेंट्स झाले, आपल्याला माहितीच आहे व्हिटॅमिन सी मल्टीव्हिटॅमिन आपल्याला खायला पाहिजे, सो ठीक आहे ते खातो. चौथी गोष्ट इज स्ट्रेस मॅनेजमेंट. जर आपण स्ट्रेस मॅनेज करू शकलो, आपल्या बॉडीची फ्रिक्वेन्सी जर चेंज करू शकलो, तर वी विल बी, इफ वी गेट कॉन्ट्रॅक्टेड बाय द इन्फेक्शन, वी विल फॉल इन द असिम्प्टोमॅटिक अँड माइल्डली सिम्प्टोमॅटिक कॅटेगरी. आणि तोच आत्ताचा आपला पर्पज आहे. त्याच्यामुळे खूप वेळेला अशा अपेक्षा करून टॅपिंग करू नका की उद्या सगळं नॉर्मल व्हायला पाहिजे. होणार नाहीये, हे कुठलं वादळ नाहीये की जे 4 दिवसांनी थांबणार आहे आणि 4 दिवसांनी आपण बाहेर पडलो तर सगळं शांत झालेलं असेल, असं होणार नाहीये. त्याचा एक ग्रॅज्युअल चढ आहे आणि तसाच त्याचा ग्रॅज्युअल उतार पण आहे, आणि आपण आपल्या सगळ्यांना तो सर करायचाच आहे. सो त्याच्यामुळे आज आपला फक्त फोकस आहे टू स्ट्रेंथन युअर बॉडीज रिलॅक्सेशन रिस्पॉन्स टू हेल्प यू टू बूस्ट युअर इम्युनिटी, तरच सर्व्हाइव्ह करणार आपण हे सगळ्या प्रोसेसेसमध्ये. आणि सो ज्या वेळेला तुम्हाला क्लिअर होतं की हे एक्झॅक्ट या व्हायरसचं किंवा हे सगळं जे काय चाललंय आजूबाजूला, आपण सायकोलॉजिकली पण रिलॅक्स होतो. नाहीतर प्रत्येक बातमी ट्रिगर आहे ना आपल्यासाठी, अरे आज हा गेला, अरे तो गेला, आज इकडे एवढी माणसं इन्फेक्ट झाली, आज इंडियामध्ये हायेस्ट केसेस आहेत, हे सगळं ट्रिगर करतंय कारण आपल्याला माहिती नाहीये की हे सगळं ऍक्च्युली ऍक्ट कसं करतं. सो दिस इज द वे इट ऍक्ट. 70% ऑफ द पॉप्युलेशन विल गेट इन्फेक्टेड. आणि इंडियाचा जर तुम्ही ऍक्च्युली डेटाबेस रेट बघितला तर वर्स्ट सिम्प्टोमॅटिक्समध्ये जे आहेत किंवा जे फुल ब्लोन सिम्प्टम्समध्ये आहेत अशा पर्सेंटेज खूप कमी आहे. मॅक्सिमम ऑफ द पॉप्युलेशन इज इन असिम्प्टोमॅटिक अँड माइल्डली सिम्प्टोमॅटिक. आज मला पण दिवसभर इतके मेसेजेस येतात लोकांचे, आम्ही कोविड पॉझिटिव्ह झालो, माइल्ड सिम्प्टम्स, इट्स ओके, रिलॅक्स. हा टाइम असं असं करून अँक्शियस व्हायचा नाहीये, हा टाइम रिलॅक्स करण्याचा आहे कारण युअर बॉडी नीड्स दॅट टू कॉम्बॅट युअर इन्फेक्शन इन द बॉडी. ओके, सो सगळ्यात महत्वाचं आपण टॅपिंगनी सुरू करणार आहे. फर्स्ट टॅपिंग जी आपल्याला करायची आहे ते आहे फॉर फिअर. आता 6 महिने झाले आपण करोना ऐकतो, त्याच्यामुळे कुठेतरी तो विषय बोथट झालेला, आत भीती वाटते पण कुठेतरी तो विषय बोथट झालेला, अरे काय नाही वाटत नाही वाटत असं म्हणून फसवू नका स्वतःला. कारण वेन यू आर व्हायब्रेटिंग ऍट फिअर, तुमची प्रत्येक पेशी त्याच व्हायब्रेशनला ट्यून आहे. फिअर काय अट्रॅक्ट करणार? तुम्हाला फिअर वाटेल अशीच कंडिशन अट्रॅक्ट करणार. म्हणून लगेच तुम्हाला करोना होईल असं नाहीये, पण सतत तुम्ही अस्वस्थ मोडलाच जगाल असंच घडणार. अशाच बातम्या समोर येणार आहेत की तुम्हाला आणखीन भीती वाटणार. सो ऑनेस्टली आळस न करता फिअरवर टॅपिंग करा. तुम्ही कल्पना करा ना, जेव्हा तुमच्या सिस्टममध्ये फिअर आहे, तुमच्या प्रत्येक पेशीला कसं वाटत असेल? त्याला असंच वाटत असेल ना की आपलं काही खरं नाही आहे आता. बरं, हे ऍक्च्युली घडलंय का? हॅव यू कॉन्ट्रॅक्टेड द इन्फेक्शन? नो. ते व्हायच्या आधीच मेंटली यू आर पोझिशनिंग युअर सेल्फ, एनर्जेटिकली यू आर पोझिशनिंग युअर सेल्फ इन दॅट फिअर की झालेलंच आहे. सो जेव्हा स्ट्रेंथ क्रिएट करायला पाहिजे तेव्हा पण आपण स्ट्रेंथ मारतोच आहेत, आणि जेव्हा ऍक्च्युली त्या स्ट्रेंथची गरज पडणार आहे तेव्हा ती उरणारच नाही आहे आपल्याकडे. दॅट इज वाय राईट नाव रिलीजिंग फिअर इज युअर फर्स्ट ड्युटी. तुमच्या प्रत्येक पेशीला जर आश्वासन वाटायला लागलं, इफ यू स्टार्ट फीलिंग सिक्युअर्ड, तुमच्या पेशी स्ट्रेंथ बिल्ड करतील का वीकनेस बिल्ड करतील?
आज जेव्हा तुम्ही सतत अरे बापरे आता काय होणार आहे, आता काय होणार, आता संपलं, आता जोग संपलं, असं होणार तसं होणार, प्रत्येक पेशी कशी थरकापत असेल, तुमचे व्हायब्रेशन्स कसे असतील, का तुम्ही तुम्हाला चांगलं वाटेल असं काहीतरी आजूबाजूला आकर्षित कराल मग. सो मुद्दा लक्षात घ्या, असं वाटलं नाही पाहिजे असं नाही म्हणत आहे मी. असं वाटलं हे आधी एक्सेप्ट करू की येस मला हे असं वाटतंय. आपल्याकडे टूल आहे ना त्याच्यातनं बाहेर पडायला, बाकीच्यांच्याकडे तर नाही आहे, ती तशीच आहेत. आणि मी गमे आय डोंट नो, मी आज माझ्या आजूबाजूला जेवढी माणसं बघितली आहेत ना हू हॅव कॉन्ट्रॅक्टेड इन्फेक्शन, मेजॉरिटी ऑफ देम वर फिअरफुल ऑफ दिस फ्रॉम डे वन वेन इट स्टार्टेड, जेव्हा आजूबाजूला पेशंट्स पण नव्हते. असं नाहीये म्हणून की जे ज्यांना भीती नव्हती त्यांना होणार नाहीये, बट दे हॅव मोर चान्सेस ऑफ बिंग ए सिम्प्टोमॅटिक ऑर माइल्डली सिम्प्टोमॅटिक अँड रिकव्हरिंग वे मोर फास्टर. सो दॅट इज वाय वी आपल्याकडे हे टूल्स आहेत सगळे, ही वेळ आहे वापरण्याची, आळस करू नका. सो बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट. 10% फिअर जरी सिस्टम मध्ये आली की अरे मी लिफ्टच्या बटणांना हात लावला आता काही झालं मला, तर घरात बाळ आहे आता काही झालं, तर आता आपल्या बाजूला कोणाला तरी झालंय काय झालं मला, तर टॅप इट आउट. याच्यामध्ये कमीपणा वाटण्यासारखं काहीही नाही. तो फिअर सिस्टम मध्ये ठेवणं ही खूप मोठी चूक आहे आपल्याला. टॅप इट आउट, कम टू अ स्टेट एव्हरी डे. तुम्ही म्हणाल की एक दिवस टॅपिंग केलं तेवढ्यापुरतं बरं वाटतं, परत दुसऱ्या दिवशी फिअर परत करा. सर नेहमी सांगायचे जेव्हा लोक विचारायचे की टॅपिंग कधीपर्यंत किती वर्ष करायचं आयुष्यातलं, तर सर नेहमी सांगायचे की दात किती वर्ष घासणार आहे, दात आहे तोपर्यंत घासणार आहे ना. इन द सेम वे जोपर्यंत हे माइंड बॉडी मेकॅनिझम आहे तोपर्यंत हे करायचं, कारण रोज देर इज अ डाउनलोड. आणि किती वेळ लागतो, 5 मिनिट्स. 24 तास सफर करण्यापेक्षा 5 मिनिट्स सगळी फ्रिक्वेन्सी सेल्युलरली एनर्जेटिकली बदलू शकेल. ओके, सो फर्स्ट आपण आज टॅपिंग सुरू करणार आहे फिअर पासनं. सो माझ्या बरोबर करा, मी तुम्हाला काही मध्ये ब्लँक स्पेसेस देईन जिथे तुम्ही ऍक्च्युली ऍड्रेस करू शकता की तुम्हाला कशाची भीती वाटते. ओके, सो आपल्याला होईल याची भीती वाटते, बाळाला घरातल्या होईल याची भीती वाटते. तुम्ही जर डायबेटिक पेशंट असाल, ज्यांना आपण हाय इंटेन्सिटी हाय रिस्क ग्रुपमधले म्हणतोय, अशा ग्रुपमधले जर तुम्ही असाल आणि तुम्हाला भीती वाटत असेल, टॅप इट आउट. टॅप इट आउट, ही फेज अशी निघून जाईल ना तुम्हाला कळणार देखील नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट टॅपिंग. डोळे बंद करा, हाताच्या पॉइंटवर टॅपिंग स्टार्ट करा. मी काही स्टेटमेंट्स म्हणणार आहे, माझ्या बरोबर रिपीट करा. मध्ये मी तुम्हाला थोडासा स्पेस देईन तिथे तुमचे पर्सनल स्टेटमेंट्स घाला. ओके, की एक्स वाय झेड माणसाचा मृत्यू झाला ते ऐकल्यानंतर खूप भीती वाटली, मला काल कोणाचा तरी मेसेज आला की मी एवढे दिवस मला भीती वाटत नव्हती पण आमच्या बिल्डिंगमध्ये 30 वर्षाचा मुलगा होता, त्याला कोविड झालं आणि टेस्ट केल्या नाहीत वेळेवरी, किंवा त्यानं अंगावर काढलं आणि तो एक्सपायर झाला. ते ऐकल्यावरती मला म्हणजे सुधरतच नाहीये काही, कारण मेंटली आपण असं धरून चाललो होतो ना की एकतर आजारी किंवा ज्यांना हार्ट प्रॉब्लेम्स आहेत, डायबेटिक आहेत, अशा लोकांनाच हे होत आहे. आपल्याला खरंच माहिती आहे ना कोणाची इम्युनिटी कशी असते बॉडीमध्ये. मला साधारण आय थिंक 3 वर्षापूर्वी एक असाच व्हायरल इन्फेक्शन झालं आणि अचानकपणे ऑल ऑफ अ सडन एक दिवशी माझा चेहरा सगळा लाल झाला आणि सुजला, डोळे सुजले, हात सुजलं, हातावरती अशा मोठमोठ्या गाठी आल्या आणि इतके डॉक्टर्स, आय गॉट ऍडमिटेड टू द हॉस्पिटल. मला त्यांनी स्टेरॉइड दिले, मला डेक्झा दिलं, मला अँटी अलर्जिक दिलं, नथिंग वर्क. कोणाला कळेच ना की ते काय आहे, काहीच कळलं नाही कोणाला. बट आय वॉज वर्किंग आउट, आय वॉज इटिंग गुड, बट कोणालाच कळलं नाही ते काय. सो कुणाची इम्युनिटी कशी ऍक्ट करेल माहित नाही आणि ते ऑन इट्स ओन 4 दिवसांनी बरं झालं. ऑन इट्स ओन मी एक अँटीबायोटिक फक्त मला घ्यावं लागलं, त्यानंतर इट जस्ट रिकव्हर्ड. सो असं हे करू नका की ह्याला होऊ शकत नाही, त्याला होऊ शकत नाही, यू नेव्हर नो. ओके, आर पर्पज इज कीपिंग आर सेल्फ हेल्दी अँड देन आयदर वी फॉल इन टू द ए सिम्प्टोमॅटिक ऑर माइल्डली सिम्प्टोमॅटिक, दॅट इज आर पर्पज अँड बिईंग ॲज स्ट्रेस फ्री ॲज पॉसिबल. आपल्याला असं वाटतं की टेन्शन असेल तरच आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी करू शकतो, मॅनेज करू शकतो, असं नाही आहे. उलट आपण जेवढे रिलॅक्स्ड, काम, कंपोज्ड असू तेवढं आपल्याला जास्त सुचतं, तेवढं आपण कुठलीही कंडिशन स्ट्रॉंगली आणि पॉझिटिव्हली हँडल करू शकतो.
सो जिथे जिथे तुम्हाला पर्सनली असं काही वाटत असेल की अरे मी ॲस्थमॅटिक आहे म्हणून मला जास्त भीती वाटते किंवा एक्स वाय झेड हे ऐकल्यावरती मला जास्त भीती वाटायला लागली, सो त्या स्पेसमध्ये ते घ्या. खूप वेळेला आपल्याला असं वाटतं की हे बोललं की अजून भीती वाटते. बोललं की भीती वाटायचं कारणच नाही, ती ऑलरेडी आत आहे. टॅपिंगला बाहेर जेव्हा आपण ते बोलतोय आपण ते रिलीज करण्याकडे फोकस करतोय. सो फोकस ऑन द रिलीज मेकॅनिझम. ज्या लोकांना फिअरवर टॅपिंग करताना असं वाटतं की फिअरवर टॅप केलं तर मला जास्त त्रास होतो, त्यांनी स्वतःसाठी सरोगेट टॅपिंग करा. सरोगेट टॅपिंग करा म्हणजे आता मला जर स्वतःसाठी सरोगेट टॅपिंग करायचं असेल तर मी कसं करणार की मिनलला या सगळ्या करोना परिस्थितीची खूप भीती वाटते. तिने असं असं ऐकल्यापासून तिला खूप भीती वाटते. पेपरमध्ये न्यूज वाचल्या की तिला खूप भीती वाटते. असं असलं तरी ती स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतनं रिलीज होते. ओके, सो ज्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे की फिअरवर टॅप केल्यावरती फिअर वाढल्यासारखी वाटते, त्यांनी सेल्फ सरोगेट करा. स्वतःचं नाव घ्यायचं आणि तो ती दुसऱ्या माणसाबद्दल आपण जसं बोलतो तसं टॅपिंग करायचं. द रिलीज इज व्हेरी फास्ट कारण आपण अटॅचडच नाही आहे, दुसऱ्या कोणासाठी तरी करतो. ओके, सो लेट्स स्टार्ट. आताच्या पॉइंटवर टॅप करा. हा सगळा जो करोनाचा उद्रेक आहे हा दिवसेंदिवस जो वाढत चाललाय याची मला खूप भीती वाटते. मी कधी कधी त्या भीतीकडे खूप दुर्लक्ष करते पण डीप विदिन माझ्या सिस्टम मध्ये ती भीती आहेच. मला याची भीती वाटते की आता इथून पुढे तुम्हाला कशा कशाची भीती वाटते ते घ्या त्याच्यामध्ये, की मला होईल, बाळाला होईल, घरात होईल, आईला होईल, बाबांना जे काय असेल. ओके, स्टार्ट. आय गिव्ह यू 2 मिनिट्स. रिपीट करा माझ्या बरोबर. हे सगळे विचार मला खूप अस्वस्थ करतात. आणि खूप मला नेगेटिव्ह वाटतं. असं असलं तरी मी स्वतःला अंतःकरणापासून स्वीकारते. निरपेक्ष प्रेम करते. क्षमा करते. आणि या सगळ्या भीतीतून माझ्या प्रत्येक पेशीला रिलीज होते. परत रिपीट करा तुम्हाला कशा कशाची भीती वाटते ते. थोडस पुटपुटलात तरी चालेल म्हणजे तुमचं लक्ष डायव्हर्ट होणार. रिपीट आफ्टर मी. हे सगळे विचार मी खूप वेळेला दुर्लक्ष करायचा प्रयत्न करते. पण माझ्या आतमध्ये या सगळ्याबद्दल प्रचंड भीती आहे. हे सगळे विचार आले की खूप अस्वस्थ वाटत आणि खूप नेगेटिव्ह वाटत. असं असलं तरी मी स्वतःला आहे तशी अंतःकरणापासून स्वीकारते
निरपेक्ष प्रेम करते, क्षमा करते, आणि या भीतीला माझ्या प्रत्येक पेशीतून पूर्णपणे रिलीज होते। शॉर्ट टॅपिंग कडे येऊया। रिलीज, 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 वन मोर राउंड, रिलीज, 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 रिलीज। I choose to feel safe, secured and strong. 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 आता इथूनच पुढे आपण रिलॅक्सेशन कडे जाणार आहे। सो टॅप, मी माझ्या शरीराची प्रत्येक पेशी रिलॅक्स होत आहे। मी माझ्या शरीराची प्रत्येक पेशी रिलॅक्स होत आहे। रिलॅक्स, 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 रिलॅक्स। प्रत्येक पॉइंटवर हात ठेवायचा, श्वास आत घेताना आणि बाहेर तोंडात श्वास नाकाने आत घ्यायचा, तोंडाने उश्वास सोडायचा, उश्वास सोडताना रिलॅक्स। तुम्ही कमेंट्स करू नका, प्लीज डू इट। आपण ह्याच्या पुढे पण अजून एक प्रोसेस करणार आहे कारण। ओके, सो फर्स्ट पॉइंट टच करूया। ब्रीद इन, उश्वास सोडताना रिलॅक्स। ब्रीद इन, उश्वास सोडताना रिलॅक्स। पूर्ण बॉडी त्याच्या बरोबर रिलॅक्स करा। डोळ्याच्या खाली ब्रीद इन, रिलॅक्स। नाकाच्या खाली ब्रीद इन, रिलॅक्स। ब्रीद इन, रिलॅक्स। ब्रीद इन, रिलैक्स। ब्रीद इन, रिलैक्स। ब्रीद इन,
रिलॅक्स. आपण आता पुढे एक 10 श्वास घेणार आहे. हे श्वास कसे घेणार हे सरांनी आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या मेडिटेशन्स मध्ये पण शिकवलंय, पण आज आपण त्याला ह्याच्यामध्ये देखील इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करूया. सी, व्हेन यू ब्रीद, आपला स्ट्रेस आणि श्वास हे खूप कनेक्टेड आहे. स्ट्रेस निर्माण झाला की लगेच श्वास उथळतो. सो आपण जर डीप ब्रीथ करू शकलो तर बॉडीमध्ये स्ट्रेस पण न्यूट्रल व्हायला लागतो. ओके, सो आपण आता काय करणार आहे, आपण हार्ट ब्रीदिंग करणार आहे. सो आपण कल्पना अशी करणार आहे की आपण छातीच्या मध्यभागून श्वास आत घेतोय आणि परत छातीच्या मध्यभागूनच श्वास बाहेर सोडतोय. फक्त हा श्वास आत घेताना आपण त्याला एक इंटेन्शन देणार आहे, एक इमोशन देणार आहे, अँड द इमोशन इज ग्रॅटिट्यूड. आपल्या प्रत्येक पेशीला त्याचं व्हायब्रेशन कळतं, प्रत्येक शब्दाचं व्हायब्रेशन कळतं. सो आपण श्वास आत घेताना यू गुड से थँक यू आणि श्वास बाहेर सोडताना यू विल से आय लव्ह यू. सो तुम्ही आय लव्ह यू कुठल्या व्यक्तीला म्हणत नाहीये, यू आर सेईंग टू दिस एनर्जी, टू दिस फील्ड, टू दिस युनिव्हर्स, टू दिस स्पेस, टू व्हॉट एव्हर एनर्जी यू कॅन कनेक्ट. कल्पना करा ज्या वेळेला अशा पद्धतीत आपण श्वास घेऊ प्रत्येक पेशीची व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी काय होईल. एक तर आधी श्वास रिलॅक्स करतं आणि त्यात जेव्हा आपण त्याला इंटेन्शन देऊन ब्रीदिंग करतो. सो टॅपिंग जरी तुम्हाला कधी नाही जमलं आणि दिवसभरामध्ये जर स्ट्रेस आला तर जस्ट ट्राय दिस ब्रीदिंग, इमिजिएटली यू विल एक्सपिरियन्स अ शिफ्ट. ओके, 10 श्वास आपण घेणार आहे, तुम्ही कितीही घेऊ शकता, आत्ताला आपण 10 करू. सो ज्यांना कनेक्ट व्हायला थोडंसं अवघड जातं छातीच्या मध्यभागी हात ठेवा, डोळे बंद करा. कल्पना करा की तुम्ही छातीच्या मध्यभागून श्वास घेताय, तो जाणार तुम नाकाने घेणार आणि जाणार लंग्समध्येच, पण कल्पना आपण आत्ता तशी करणार आहे. ओके, सो लेट्स ब्रीद इन. ब्रीद इन करताना ते थँक यू, तुम्ही हे थोडंसं जोरात बोलू शकता, पुटपुटू शकता किंवा मनातल्या मनात पण करू शकता. आयडियली थोडंसं पुटपुटलं तर आपलं लक्ष डायव्हर्ट होत नाही. ओके, सो हात छातीच्या मध्यभागी ठेवा. ब्रीद इन, थँक यू. घाई करू नका श्वास सोडायची. ब्रीद आउट करताना से आय लव्ह यू. ब्रीद आउट, आय लव्ह यू. तो छातीच्या मध्यभागून श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय अशी कल्पना करायची. ओके, करूया, लेट्स स्टार्ट. ब्रीद इन, ब्रीद आउट. श्वास आत घेताना थँक यू, श्वास बाहेर सोडताना आय लव्ह, श्वास आत घेताना ब्रीद इन थँक यू, श्वास बाहेर सोडताना आय लव्ह यू. श्वास आत घेताना थँक यू, श्वास बाहेर सोडताना आय लव्ह यू. परत ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. अगेन ब्रीद इन, ब्रीद आउट. लास्ट टाइम श्वास आत घेताना थँक यू, श्वास बाहेर सोडताना आय लव्ह यू. 31 सेकंद डोळे बंदच ठेवा. हे झाल्यावरती हात रब करून डोळ्यावर ठेवायची काहीच गरज नाही. ओके, जस्ट स्टे इन दिस काम स्टेट दॅट युअर बॉडी इज इन. ओके, हळूवारपणे डोळे उघडा. सो हे रोज करा. जेवढं रिलॅक्स राहाल तेवढे निरोगी राहाल, तेवढी तुमची केपेबिलिटी वाढेल, तेवढे इंटरनली स्ट्रॉंग राहू, तेवढी इम्युनिटी चांगली राहील. अँड प्लीज आजूबाजूला कितीही स्ट्रेस असला तरी आपण शांत राहून स्ट्रेस मॅनेज करू शकतो. आपण ऍक्टिव्हिटी करू शकतो शांत असून पण, आणि कैक पटीने चांगले डिसिजन्स घेऊ शकतो. सो पॉझिटिव्ह झालात म्हणून घाबरू नका. ओके, बिल्ड युअर स्ट्रेंथ अँड रिकवर ॲज फास्ट ॲज पॉसिबल. ओके, सो वी विल ऑल
स्टे हेल्दी अँड स्टे स्ट्रॉंग ड्युरिंग दिस होल पॅन्डेमिक टिल इट रिकवर्स. ओके, थँक्यू. आणि याच्यानंतर इम्युनिटीच्या व्हिडिओची लिंक पोस्ट करू आम्ही, किंवा तो व्हिडिओ परत फेसबुकवरती पोस्ट करू. तो डू प्रॅक्टिस दॅट, सो एनर्जेटिकली पण तुमची इम्युनिटी वाढायला बॉडी मदत करेल. बट वेन एव्हर यू आर स्ट्रेस, रिमेंबर ब्रीथ ब्रीथ. ओके, सो आय सी यू ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ. अँड टिल देन टेक गुड केअर ऑफ युअर सेल्फ, रिलॅक्स अँड बी हॅपी. थँक्यू अँड गुड नाईट.